नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डेलिशियस वेज पिझ्झा विथ अनलिमिटेड बिल्स, सूप्स टू डेझर्ट विथ 20 स्टार्टर्स, अनलिमिटेड डिनर ₹199, 11 AM to 3 PM, टॅक्स एक्स्ट्रा, अनलिमिटेड डिनर ॲट ₹225, 3 PM to 11 PM, टॅक्स एक्स्ट्रा, अनलिमिटेड कोल्ड ड्रिंक्स फ्री विथ अनलिमिटेड मिल्स, पिझ्झा ब्रस्ट ऑपोजिट बिग बाजार, बिसाइड ऍक्सिस बँक, अनगोल क्रॉस, नियर RPD क्रॉस, बेळगाव. आता पाहूया ठळक घडामोडी. रेणुकानगर येथे गवत गंजीत घालून पेटवून खून करण्यात आलेल्या युवकाची ओळख पटली असून या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधातून हा थरार घडला आहे. या प्रकरणी कनबर्ग येथील एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. केवळ 48 तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. संतोष नारायण परीट असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी परशुराम अण्णापा कुरबर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांनी ही माहिती दिली. उंचेनट्टी जवळील एका शिक्षण संस्थेमध्ये गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक BR गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून राहुल बसवराज सुतार वय 20 राहणार जयनगर मच्छे याला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गांजाची किंमत 31,875 रुपये इतकी होती. भीमगड अभयारण्यात येणाऱ्या जामगावचे नाव बदलण्याचा प्रकार परिवहन मंडळाने केला आहे. खानापूर तालुक्यातील या गावाचे नाव तिकिटावर जामगोवा असे लिहिण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या गावाचे नाव व्यवस्थित तिकीट मशिनावर सेट करावे अशी मागणी परिवहन मंडळाकडे करण्यात आली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराज मूर्ती परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे, परंतु या कामाचे अत्यंत धीम्या गतीने काम सुरू आहे. सुशोभीकरणाचे काम 3.5 वर्षे झाले तरी पूर्ण होत नसल्याने शिवभक्तांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मनपाला दिला आहे. एंड ऑफ सीझन सेल ऑन मेन्स अँड किड्स वेअर, शर्ट्स बाय 3 at ₹999, टी शर्ट्स बाय 3 at ₹700, स्वेट शर्ट्स बाय 3 at ₹999, ऑफर टिल स्टॉक्स लास्ट. अर्बन फॅक्टरी मेन्स फॅशन स्टोअर, रामलिंग खिंड गल्ली, बिसाइड न्यूक्लियस मॉल, बेळगाव. कोल्हापूरचे असणारे डॉक्टर DY पाटील यांचा बेळगावशी जवळचा संबंध आहे. मुंबई येथे जाण्यासाठी ते विमानतळावर आले असता बेळगाव विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. बेळगाव मध्ये सुरू होत असलेल्या फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल विषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. मागील काही वर्षात विमानतळावर झालेल्या बदलांचे त्यांनी कौतुक केले. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री KS सुधाकर यांनी बुद्धांबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याविरोधात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे. सध्या जगापुढे तापमान वाढीची समस्या, कोरोना सारखा महाभयंकर आजार, आर्थिक विषमता असे अनेक जटिल प्रश्न उद्भवले आहे. याच काळात रशियाने युक्रेन बरोबर युद्ध पुकारले आहे. त्याला आता सर्वांनीच विरोध करणे महत्वाचे आहे असे उद्गार आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक कॉम्रेड अनिल आजगावकर यांनी केले आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बससेवा सुरू झाली असली तरी बेळगाव तालुक्याला लागून असलेल्या चंदगड, कोवाड, आजरा आणि गडिंग्लज या भागात अद्यापही बससेवा ठप्पच आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिवहनाने याची दखल घेऊन तातडीने चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागात बससेवा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन प्राध्यापक विजयकुमार पाटील यांनी परिवहनाला दिले आहे. साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रेझेंट्स साईराज फेज 2, 1 BHK, 2 BHK अँड 3 BHK फ्लॅट्स रेडी पोझिशन इन 6 मंथ्स ॲट 348 AB नेहरू रोड, टिळकवाडी, बेलगाम. प्लीज कॉन्टॅक्ट साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मोबाईल 9448140576, मंडळी रोड, टिळकवाडी, बेलगाम. मागील 2 वर्षे अतिवृष्टीमुळे आलेला महापूर व त्यामध्ये झालेले गवताचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटाबरोबरच इतर समस्यांनी ग्रासला आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या गवताला आग लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे चारा मिळवणे कठीण होत आहे. तेव्हा ज्या शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. अप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्या आदेशानुसार निपाणीचे तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांनी अचानक भेट दिली. अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती पोषण आहाराचे नियमित व निर्धारित प्रमाणात वितरण होते की नाही याच्या तपासणीसाठी तहसीलदार डॉक्टर भस्मे यांनी अंगणवाडीला अचानक भेट देऊन
कामकाजाची पाहणी केली व अंगणवाडी सेविकांना सूचनाही केल्या। अथणी तालुक्यातील तावशे येथील सुनील अर्जुन होकुंडी या 28 वर्षाच्या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 4 रोजी उघडकीस आली। आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही। उत्तरी तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। याबाबत अथणी पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। सध्या सापांच्या विविध जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत। हुक्केरे तालुक्यातील सर्व मित्रांच्या माध्यमातून अनेक सापांना आतापर्यंत जीवदान देण्यात आले आहे। केवळ गैरसमजूत व भीतीपोटी सापांची हत्या केली जात आहे, त्यामुळे त्यांच्या संख्येत घट होत चालली आहे, असे मत सर्पमित्र अनिल बडीगेर यांनी व्यक्त केले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।